फक्त 5 स्टेप मध्ये शिवून पूर्ण होणारा स्टाइलिश टॉप शिकायला तुम्ही तयार आहात का? हो, तुम्ही बरोबर ऐकलेत. हा आकर्षक सर्क्युलर टॉप शिवण अगदी सोपा आहे आणि उन्हाळा ऋतूसाठी सर्वोत्तम पेहराव आहे. सर्व काळ शोभून दिसणारा हा टॉप अनेक चित्रपट तारका खास प्रसंगी तसेच रेड कार्पेट वर वापरतात, जो आपण आपल्या पद्धतीने शिवणार आहोत. लागणारे साहित्य: 2.5 मीटर लांब आणि 60 इंच रुंद कपडा, 5 स्टेप टॉप टेम्पलेट, मार्कर, स्केल, कात्री, पिन, उषा जनोमी रोल्ड हेमफूट आणि दोरा. टॉप शिवायला सुरुवात करण्यासाठी दाखवल्याप्रमाणे कपडा मध्यभागातून फोल्ड करा आणि घडीच्या मध्यभागी पुन्हा एकदा फोल्ड करा. स्टेप 1, टेम्पलेट मार्किंग आणि कटिंग. आमच्या www.ushasiv.com या वेबसाईटवरून डाउनलोड केले टेम्पलेट कपड्याच्या घडीवर पसरवून घ्या. टेम्पलेट कपड्यावर पसरवताना टेम्पलेटचा सरळ काठ कपड्याच्या घडीवर येईल असाच ठेवा. टेम्पलेट आणि कापड एकमेकांशी जुळवून घेऊन त्यांना पिन लावा. मार्करच्या मदतीने टेम्पलेटचा आकार कपड्यावर उतरवून घ्या. आकार अचूकपणे कपड्यावर येईल याकडे लक्ष द्या. टेम्पलेटला लावलेल्या पिना काढून टेम्पलेट बाजूला ठेवा. आता कपड्यावरच्या आकारानुसार कटिंग करायचे आहे. कटिंग काळजीपूर्वक आणि शक्य तेवढे अचूक करा आणि या प्रकारे आपली स्टेप 1 पूर्ण झाली. स्टेप 2 कडे वळण्यापूर्वी आपण हा पॅटर्न समजून घेऊया. कपड्याला घातलेला डबल फोल्ड उघडा आणि टेम्पलेट वरची मापे समजून घ्या. ही तुमच्या टॉपची नेकलाईन आहे, तर या उजव्या आणि डाव्या बाजू आहेत. नेकलाईन आणि दोन्ही बाजूंवर आपण काम करणार आहोत. स्टेप 2, नेकलाईनचे फिनिशिंग. ही स्टेप सुरू करण्यापूर्वी शिलाई मशीनचे स्टँडर्ड प्रेसर फूट बदलून त्या जागी रोल्ड हेमफूट लावून घ्या. नेकलाईन आणि रोल्ड हेमफूट प्रेसर या दोन्हीचे काठ एका रेषेत येतील अशा रीतीने कपडा प्रेसर फूट खाली ठेवा. इथे दाखवल्याप्रमाणे आपण फ्लॅट हेमिंग करण्यासाठी 5 इंचाची दुमड घेणार आहोत. सरळ टिप मारण्यासाठी मशीनचा पॅटर्न सिलेक्टर डायल ए वर तर स्टिच लेंथ डायल 2.5 वर ठेवायला विसरू नका. इथे दाखवल्याप्रमाणे फ्लॅट हेमिंग करायला सुरुवात करा आणि आतल्या बाजूला दुमड घेत राहा. याचप्रमाणे आपण नेकलाईनचा संपूर्ण घेर शिवणार आहोत. वा, तुम्ही छान शिवणकाम करत आहात. शिवणानंतर तुमची नेकलाईन अशी दिसू लागेल. आता आपण स्टेप 3 कडे वळूया. स्टेप 3, हेमलाईनचे फिनिशिंग. फ्लॅट हेमिंगमुळे टॉपच्या दोन्ही बाजूला व्यवस्थित फिनिशिंग येईल. ज्या प्रकारे आपण नेकलाईन शिवली त्याचप्रमाणे आपण इथे 5 इंचाची दुमड घेऊन शिवणकाम करणार आहोत. या प्रकारे आपण टॉपच्या संपूर्ण घेरावर टिप मारणार आहोत. हे अवघड असलं तरी तुम्हाला नक्कीच जमेल. पहा, झालंच. अनावश्यक दोरे कातरून टाका. नेकलाईन आणि दोन्ही बाजूवर टिप घेऊन झाल्यावर तुमचा टॉप असा दिसेल. स्टेप 4, टॉपचे आर्महोल तयार करण्यासाठी आता आपण दोन्ही बाजूंवर शिवणकाम करणार आहोत. यासाठी आपल्याला टेम्पलेटची गरज भासेल. टॉपच्या एका भागावर टेम्पलेट पसरवून घ्या. तुम्हाला कपड्याच्या मध्यभागावर एक सरळ रेघ काढलेली दिसेल. त्या रेघेच्या आधाराने इथे दाखवल्याप्रमाणे कपड्यावर पॉइंट आखून घ्या. याच प्रकारे टेम्पलेट फिरवून कपड्याच्या दुसऱ्या अर्ध्या भागावरही पॉइंट आखून घ्या. तुमचे मार्किंग पूर्ण झाले आहे. शिवणकाम सोपे जावे यासाठी आपण रुलरच्या मदतीने कपड्यावरच्या दोन्ही बाजूचे पॉइंट्स जोडून घेणार आहोत. ही जुळवणी एक सरळ रेषेतच असली पाहिजे. या सरळ रेघेवर बीडेड पिन लावून कपड्याची ठेवण पक्की करून घ्या. आपण आता पिन लावलेला भाग एकत्र शिवणार आहोत. यासाठी मशीनला हेमिंग साठी लावलेले प्रेसर फूट काढून टाकून रेग्युलर प्रेसर फूट लावा आणि स्टिच विड्थ 5 ठेवा.
यानंतर कपड्यावर आखलेली रेघ आणि प्रेसर फुट एका रेषेत ठेवून शिवायला सुरुवात करा. सुरुवातीचे काही टाके घालून झाले की रिव्हर्स स्टिच वापरून काही उलट टाके घाला. यामुळे तुमचे शिवण पक्के होईल. काठापर्यंत अशीच स्टिप घ्या आणि थोडे थांबून तुम्ही मारलेल्या टिपेचे निरीक्षण करा. तुमची टिप अशी दिसायला हवी. यानंतर दुसऱ्या बाजूलाही असेच शिवून घ्या. स्टेप 5 म्हणजेच नेकलाईनचे सुशोभीकरण. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे नेकलाईनचे सुशोभीकरण करण्यासाठी उषा 3-वे कोडिंग अँड बिडिंग फुट वापरा. यासंबंधीचे ट्युटोरियल पाहण्यासाठी आमच्या www.ushasiv.com या वेबसाईटला भेट द्या. दिसतोय ना आपला टॉप सुंदर? तुम्ही या 5 स्टेप टॉप बरोबर हेडबँड आणि लोंबणारे कानातले घातले तर परफेक्ट लुक येईल. मित्रमैत्रिणींबरोबर ब्रंच असो की शॉपिंग यासारख्या कुठल्याही प्रसंगी तुम्ही हा टॉप घालून इतरांपेक्षा सुंदर दिसू शकता.